हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू कुक विथ मयुरी। उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शरबत प्रीमिक्सची रेसिपी। शरबत प्रीमिक्स बनवणं खूप इझी आहे आणि कमी साहित्यांमध्ये आणि कमी खर्चामध्ये हे तुम्ही एकदा बनवून 3 ते 4 महिने एअरटाईट कंटेनर मध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आणि आज मी तुमच्यासोबत 4 प्रकारचे शरबत प्रीमिक्सची रेसिपी शेअर करणार आहे। तर सर्वात आधी आपण बघणार आहोत रोज फ्लेवरचं शरबत प्रीमिक्स। त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये एक अर्धा कप साखर आहे। जे मेजरिंग कप्स असतात त्या कपाने मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे। 1/4 टीस्पून या ठिकाणी सॅट्रिक ऍसिड आहे, ज्याला आपण लिंबू सत्व म्हणतो। 2 मोठे चमचे या ठिकाणी मी ग्लुकॉन डी घेतली आहेत, तुम्ही या ठिकाणी ग्लुकोज पावडर वापरली तरीही चालू शकतं। 1 थोडंसं मी या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे आणि मी यामध्ये ऍड करणार आहे अर्धा चमचा रोज फ्लेवरचं इमर्शन। आता इमर्शन म्हणजे काय, तर ज्यामध्ये इसेन्स आणि कलर हे दोन्हीचं मिश्रण, याला आपण इमर्शन म्हणतो। या प्रकारच्या बॉटल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात, 25 ते 30 रुपयाला ही बॉटल भेटते। इमर्शन टाकल्यामुळे आपल्याला कलर टाकायची बिलकुल आवश्यकता नाही। हे आहे अर्धा चमचा। आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेणार आहोत। मी या ठिकाणी हे सर्व मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलं, बघू शकता याचा कलर। आणि एक गोष्ट की जर तुम्हाला इमर्शन नाही भेटलं तर तुम्ही या ठिकाणी 1/4 टीस्पून रेड कलर आणि 1/4 टीस्पून इसेन्स रोज इसेन्स या ठिकाणी वापरू शकता। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। या ठिकाणी आपलं रोज प्रीमिक्स रेडी आहे। आता आपण दुसरं जे आहे ते आहे ऑरेंज प्रीमिक्स। ऑरेंज प्रीमिक्स बनवण्यासाठी या ठिकाणी एका मिक्सरच्या बाउलमध्ये अर्धा कप साखर, सेम प्रोसेस आहे, 2 मोठे चमचे ग्लुकॉन डी, 1/2 चमचा सॅट्रिक ऍसिड, 1 पिंच सॉल्ट आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी ऑरेंज इमर्शन घेतलेला आहे। इमर्शन नसेल तर तुम्ही 1/4 टीस्पून ऑरेंज इसेन्स आणि 1/4 टीस्पून ऑरेंज फूड कलर या ठिकाणी वापरू शकता। या ठिकाणी आपलं ऑरेंज प्रीमिक्स रेडी आहे। आता आपण ब्लूबेरी प्रीमिक्स बनवणार आहोत। ब्लूबेरी प्रीमिक्स बनवण्यासाठी या ठिकाणी एका मिक्सरच्या जारमध्ये अर्धा कप साखर, 2 मोठे चमचे ग्लुकॉन डी, 1/2 चमचा लिंबू सत्व आणि 1/2 चमचा मी या ठिकाणी ब्लूबेरी इसेन्स घेते, कारण मला इमर्शन नाही भेटलं त्यामुळे मी 1/4 टीस्पून या ठिकाणी ब्लूबेरी इसेन्स आणि 1/4 टीस्पून या ठिकाणी मी पर्पल फूड कलर घेणार आहे। आता आपण हे सर्व मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून घेणार आहोत। या ठिकाणी आपलं ब्लूबेरी प्रीमिक्स रेडी आहे। आता आपण बनवणार आहोत सर्वात शेवटचं, म्हणजे पायनॅपल प्रीमिक्स। पायनॅपल प्रीमिक्स बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा कप साखर, 2 मोठे चमचे ग्लुकॉन डी, 1/2 चमचा सॅट्रिक ऍसिड, 1/1 पिंच सॉल्ट आणि 1/2 चमचा मी या ठिकाणी पायनॅपल इसेन्स वापरते आहे। आणि 1/2 चमचा या ठिकाणी येलो फूड कलर आहे। या ठिकाणी आपलं पायनॅपल प्रीमिक्स रेडी आहे। आता आपण यापासून सरबत कसं बनवायचं ते बघूया। मी इथे काचेचे 4 ग्लास घेतले आणि आपले 4ही प्रीमिक्स या ठिकाणी रेडी आहे। सर्वात आधी मी बर्फाचा तुकडा टाकते आहे। बर्फ टाकणं अगदी ऑप्शनल आहे। त्यानंतर सर्वात आधी आपण रोज फ्लेवरचं प्रीमिक्स बनवणार आहोत। त्यासाठी हे रोज प्रीमिक्स आहे, ते मी या ठिकाणी 2 चमचे टाकते आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी ऍड करणार आहोत, थंड पाणी। आता आपण याला मिक्स करून घेऊया।
फ्लेवरचं सरबत या ठिकाणी रेडी आहे, खूप इंस्टंट असं बनतं आणि आपलं पायनॅपल सरबत सुद्धा रेडी आहे. बघू शकता खूप कमी वेळात आणि खूप कमी साहित्यांमध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये हे सरबत या ठिकाणी रेडी होतात. आणि हे प्रीमिक्स तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून 3 ते 4 महिने स्टोअर सुद्धा करू शकता. ज्यावेळेस तुम्ही जर ट्रॅव्हलिंगला जात असाल तर तुम्ही हे जे प्रीमिक्स आहे ते कॅरी सुद्धा करू शकता, फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. जर तुम्हाला माझीही आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर मग परत भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.